राम साहब रामा लगी मत्ता पक्षाचे आमदार बाबजी सळगावकर अग्गा फुला पेटोपाक बाब सेबी लगी मत्ता पक्षाचे आमदार बाब विनोद पालेकर अग्गा फुला पेटोपाक बाब रत्नदीपा लगी मत्ता पक्षाचे सीनियर वाइस प्रेसिडेंट बाबा अकबर मुल्ला का फुला मेटोपाक भाई वैष्णवी सगळ्यांक फाटल्यान बसले एक एक फुलाचे गुलाब भेटोन सगळ्यांक येवकार दिवचो आज मार्के बनो मंगेशीची जात्रा आज या पोण्या मालातले एक जागरस्त देवस्थान बाब साईश पैणेकर पक्षाचे कार्यकारिणीचे सदस्य हजे लगी मत्ता माझेर येऊन बसपाक मंगेशीचे आज फोण्या मालातली एक मुखेल जात्रा आज एक बरो दीस आणि ह्या दिसाक फोण्या मालाक आम्ही आज परतून एकदा येतात अशें न्ही की फोण्या माला आमी नाशिल्ले फोण्या माला आमी आशिल्ले पूण जशें खुबदा एक एकदां अशें जाता की एखादें चित्र काडपाक तूं तयारी करता आनी तें चित्र जर बरें आयलें ना जर जायत जाल्यार तें पुस्तक तूं आनी परतें एकदां चित्र काडपाची तयारी करता आनी तशी आमी आज परतून एकदां फोण्या माला भितर आज ही नवी सुरवात फोणेचे कावंसिलर बाबदादा हांकां घेवन फोणे मुखार व्हरपा खातीर फोंडा फॉरवर्ड व्हरपा खातीर ही नव्यान सुरवात करता आमी ह्या समयार तुमी सगळे आयला तुमकां हांव येवकार दिता आनी सुरवेक मागता बाब अकबर मुल्ला पक्षाचे उपाध्यक्षाचे लागी की दोन उतरां उलोवपाची म्हण बाब अकबर मुल्ला सगळ्यां लागी मागता उशीर खूब जाला आमी 4:30 सुरू करपाचे एक वर उशीर जाला आमी तेन्ना सगळ्यां लागी मागता की थोडक्यात ताणी आटोप ते घेवचे बाब अकबर पार्टीचे अध्यक्ष आणि आदले डेप्युटी CM फातोडेचे MLA विजय सरदेसाई सालिगांवचे MLA आणि आदले मिनिस्टर जय सालगांवकर शिवोलीचे आदले मिनिस्टर आणि MLA विनोद पालेकर आदले तिबीचे MLA आणि आमचे वर्किंग प्रेसिडेंट किरणबाब खांडोलकर फोंडेचे उमेदवार आणि म्युनिसिपालिटीचे आदले चेअरपर्सन दादा चंद्रका कौन्सिलर सगळ्यांचे नाव घेना फाटल्यान बसलेलो आमचो दुर्गादास जयेश पालेकर सगळे मोगळ भावांनो आणि भयणांनो ऑफिस जे उद्घाटन करता कित्या कारणा लागून बीन की खंयचो कार्यकर्ते जावं ना जाल्यार खंयचोय मनीस ल्हानच्यान धरून वयर सुद्दां ऑफिसा येवन आपले कितें प्रॉब्लम आहा ते सोल्व करपाक जाय तेका लागून दादान सगळ्यान पयली स्टेप घेतला ऑफिस ओपन करून हांगा तेजो एक मनीस रावतलो तुमची कसलीय कामां आसत जाल्यार तेका येवन थंय नांव दिवपाचें आनी मोबायल नंबर दिवपाचें दादा हो मनीस हेका हांव फाटल्या म्हाका 20 वर्सां वळखता म्युनिसिपालिटी कौन्सिलर आसतना चेअरपर्सन आसतना सुद्दां हांवें पळयला मनशाचो खरें रूप पळोवपाचो केन्ना की जेन्ना खुर्चेर बसता बरे खुर्चेर तेन्ना थोडे जाणांचो रूप चेंज जाता थोड्यांचो तोच आसता तितून दादा आसता आनी हांवें पळयला तेका चेअरपर्सन सुद्दां आसतना तो तिची ती कायनेटीक तो घेवन त्या बाजारांनी सगळ्यांनी भोवन कोणाले कितें कामां आहा ती तो करतालो आनी कामां करता आसतना कोणाची कांयच अपेक्षा कांय ना असलो कँडिडेट गोवा फॉरवर्ड पार्टीन फोण्या आनी फोणेचे बारीक लोकांक धरून सगळे कार्यकर्त्यांक हो आमी दिल्लो आहा दादा नायक म्हाका दिसता की इलेक्शन 10 महिने सुद्दां आसतना रिजनल पार्टी गोवा फॉरवर्ड पार्टी रिजनल पार्टी गोंयची पार्टी कायदे कितें तुमकां म्हणपाक जाय आमच्या गोंयां म्हणपाक जाय दिल्ली ना नॅशनल पार्टी म्हणटा ती दिल्लीक आसता कोणालें कितें काम आसत तें दिल्ली वचूंक पडटा आनी ते जे लिडर आसता ते VIP आसता 4 दीस रावन परतून येवं मेळटा हांगा ती पद्दत ना आमचो लिडर आहा वा पार्टी प्रेजिडंट आहा तो गोंयां आहा केन्नाय मेळूंक शकता हेच पार्टी घेवन आमी मुखार या आनी चड उलयना की दादाक हांव शुभेच्छा दिता आनी ताका सांगता की तुजें काम चालू दवर मुखाले असेंब्लीक आमी तुका आमदार म्हणून असो पळोवया सगळ्यांक देव बरें करूं जय हिंद जय गो देव बरें करूं बाब अकबर
एक अजात शत्रू म्हण एक मराठी भितर एक शब्द हा अजात शत्रू आणि म्हाका दिसता वो शब्द कॉइनच केला दादा खातीर वो अजात शत्रू म्हणजे दादा खंय ना म्हणतो ना कितेंय आसूं दी बरें आसूं दी वायट आसूं दी सुखाचें काम आसूं दी दुखाचें काम आसूं दी लग्न आसूं दी मरण आसूं दी फोण्या भितर दादा आसतना त्या मुखार वचपाक शकना इतली दादाची हांगा सगळे कडेन आपल्यालो एक आपल्यालो वचक आसा दादा सगळे कडेन पावता आणि आमकां गोवा फॉरवर्ड पार्टीक अशे मनीस जाय की जे ऑफिसां बसून रावचे पेक्षा कायनेटिकाचेर भोंवतले आणि लोकांले काम कितें आसा ते पळयतले फक्त ऑफिसां भितर रावले म्हण लोक मेळनात जेन्ना तूं रस्त्यार वता जेन्ना तूं लोकांच्या दारां वता तेन्ना लोक तुमचे बरोबर पावता आनी ताका लागून आज दादाच्या ऑफिस इनॉग्रेशनाक 4 लोक आयिल्ले आसा 4 आतां आमी 6 सुरवात करतात पूण हांव त्या सगळ्या लोकांक देव बरें करूं म्हणटा ते आयलात दादाच्या मोगान आज आनी आज सावन ते गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मोगा पडलात नाल्लाच्या मोगा पडलात हांव मागतां पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकाराचे लागीं आपले उलोवप करपाक मोहनदास लोलयेकार पक्षाचे अध्यक्ष आदले मुख्य उपमुख्यमंत्री विजयबाब सरदेसाय माचेर बशिल्ले हेर मानेस्त हांव मुद्दम एकट्यालेच नांव घेतां दादा नगरनायकाले बाकीच्याचे नांव घेना आनी माचेर बशिल्ले माझे हेर वांगडी हांगा जमिल्ल्या सगळे भावानो आनी भयणांनो 4 सांत तुम्ही रावले गरमी भरपूर आसा एअर कंडिशन हॉल ना एअर कंडिशन हॉल असल्या खातीर म्हणपाक जाले की एअर कंडिशनाक बसपाक राविल्ले म्हण पूण 4 सांत दादाच्या मोगान तुम्ही हांगा रावले आनीक आमकां एक मोठो पल्लो गाठपाचो आसा आतां जेन्ना 10 इलेक्शन येतले आमी पयलेच सांगला की आमी जे कॅन्डिडेट दवरतात गेल्ले खेपेक गेल्ले इलेक्शनाक आमची पार्टी सामकी नवी आशिल्ली आनी नवी पार्टी भितर आमी 4 कॅन्डिडेट दवरले आनी तातूंत 3 जिखले 3 मंत्री झाले आनीक आमी कारभार चलयलो आतां ह्या खेपेक आमी ठरयला की आमचो अश्वमेध यज्ञ जो आमी चालू केला आमचो जो घोडो आहा तो घोडो पेडणे टू काणकोण म्हणल्यार आमी व्हरत आसात आनी ते करतना आमी 1 लक्ष दवरला की हे जे बीजेपीचे सरकार आसा ताजो पाडाव कसो जातलो ज्या बीजेपीच्या सरकारान तुमकां खबर आसा हांव परत परत रिपीट करना कित्याक परत इलेक्शनाक आमकां हांगा येवचे पडले आनी तेन्ना हांची जी सगळी दुष्कृत्य आहात आनी जे जे कितें वायट केला गोंय विकपासाठी हांणी जे कितें केला ते सगळे आमकां हे सावंत सरकाराचे जे पर्यायान सिंधुदुर्गाक वचून तो अश्युरंस दिता गोंयकारांक तो हांगा अश्युरंस दिना तो वता सिंधुदुर्गाच्या लोकांक नोकरी दिवपाचे अश्युरंस दिता गोंयच्या लोकांक बाबतीत तो कांय उलयना अशा मंत्र्याक अशा मुख्यमंत्र्याक आनी अशा राज्य करणाऱ्याक आपली जागो दाखोवपाक 10 उरलात लोक एखादी भिवन उरतले कित्याक तांची बीजेपीची एक पॉलिसी आहा सेंट्रल टू स्टेट म्हणल्यार की भिसडोवप लोकां फाटल्यान सुत्र लावप कोणी जर कचरो उलयता तर ताका टार्गेट करप हे जे आसा ते चड वेळ लोक रावचे नात लोक रावतले संधीची वाट पळोवपाक आमी जेन्ना कॅन्डिडेट दवरतात तो कॅन्डिडेट जिखपाक दवरतात आनी कशें आसा की फोण्याक आमी नवी न्ही फोण्याक आमी आयिल्ले फोण्याक आमी आमची पार्टी हे केला चालू केल्ली काही कारणाक लागून मध्ये उरलो आमचो जरी ब्रेक उरलो तरी आता एक नव्या जोमान आमी मुखार सरतात आनी नवी जोमान मुखार सरतना असो एक कॅन्डिडेट असो एक मनीस गोवा फॉरवर्डाचो जो फोण्याक फॉरवर्ड उरपाक दवरला जो प्रशांत नायकान जशें सांगले की सर्वसामान्याक मेळपाचो सर्वसामान्याच्यो अडचणी ज्यो एअर कंडिशनाक बसून जायना किंवा थोड्यांक मेळपाक ज्यो टायम काडचे पडटात तो आज हांगा फाल्यां आनी काही ठराविक लोकांच्या सर्कलाकच जो वावरणारे आहात जे अशे हांवें आमदार पळयले फोणेचे आमदार बी अशे पळयले जे फोणेचे आमदार जाय जाण जावन गेले ते पयले 1 तेंपार अशें आशिल्ले की हांव सुद्दां म्हाका याद आहा की समर 78-79 मुणकार कायद्याच्या हातूंक लागून आमी हांचे बरोबर भोंवताले आनी तेन्ना पळयले की हे सर्वसामान्य मेळटाले पूण जेन्ना ते सर्वसामान्यांतल्यान विशेष मनीस जाले स्पेशल मनीस जाले तेन्ना तांचो लोकां कडचो संपर्क तुटलो आनीक लोकांक पयस दवरप जाले पूण आज आमी असो एक मनीस दितात जो मनीस सर्वसामान्या कडेन उरतलो दुसरो हांव फोणेच्या आमदाराचे हांव उलयतना मुद्दम एक सांगता की खासियत आहा की फोणेचो आमदार जो सद्याक एक्झिस्टींग आसा ताजे चित्र कोणाचे काडपाक जायना बीजेपी इतली अकलेक आयला ज्या बीजेपीन एक तेप ताजी पोस्टरां छापली ज्या बीजेपीन सगळे बॅनर तयार केले गोंयभर आनी ज्या बीजेपीचे बॅनर लास्ट मिनटाक म्हणजे फाल्यां इलेक्शन म्हळ्यार आज सगळे भायर उडोवचे पडले उजलावचो पडलो अशी परिस्थिती ज्या बीजेपीचेर ज्या आमदारान हाडली त्या आमदाराक ते पायगडी घालपाक सोदता पूण अजून तो भितर वचूंक सोदना म्हणजे बीजेपी इतली लाचार जाल्ली आहा म्हणजे तांकां खबर आसा आतां म्युनिसिपालिटीच्या इलेक्शनाच्या बाबतीत घेयात म्युनिसिपालिटीच्या इलेक्शनाचे रिझर्वेशन जे तांणी केला की हांवें पयर स्टेटमेंट केल्लो की
तांका कळला की तांचो पराभव जातलो म्हण आणि पराभव जातलो म्हण रिझर्वेशनाक आणि बाकीचे सगळे भानगडकर ते कशेय कन जिंकून येऊ पळयतात पण ते जिंकचे नात एक काळ्या दगडाची राशिल्ली रेख आता पण ते भिला तांका खबर आहा कारण तो जनसंपर्क तुटिल्ला तांची पार्टी म्हादय विकली आणि आज गोयात तुम्ही सर्वसामान्य पळोवपा आसले की आता दादा स्कूटरीन भोंवतो म्हणता सर्वसामान्य मनशाची स्कूटरीन भोंवपाची परिस्थिती ना आता आता पायान चलन भोंवपा पडले कित्याक 100 रुपयार लिटर जे पहिले 2014 म्हणताले की 60 रुपया लिटर जाले तेन्ना बॉब मारताले भायर येऊन ती आमची स्मृती इराणी नाटक करताली ऑफकोर्स स्मृती इराणीचेर गेल्ले खेपे हांवें सांगले की स्मृती इराणीची चूक ना स्मृती इराणी एक एक्ट्रेस आणि तिका जे डायरेक्टर सांगता त्या प्रमाणे तिने एक्ट करची पडटा कित्याक शेवट तिका जो काम करता त्या प्रमाणे ती पैसे मेळटात सिरियलाची एक्टर ती सो जेन्ना तिका तिगेलो डायरेक्टर सांगता की आज हांग वचून अशें करपाचें तेन्ना त्या प्रमाणे तिका जनतेचे सोयर सुद्दां कांय ना पूण आज जी म्हारगाय वाडिल्ली आसा सर्वसामान्य लोक भरडिल्लो आसा आनी कोण हांगा वाली नात अशा वेळार आमी आमची पार्टी घेवन पेडणे टू काणकोण म्हळ्यार मुखार सरलात तुमच्यो सगळी अडी अडचणी जेन्ना जेन्ना तुमकां हें दिसतलें की कोणाक मेळपा जाय समज दादा मेळना किंवा दादा हांगा आसा मोठे काम आसा आनीक विजय सरदेसायक मेळपा जाय तो फातोर्डे अवेलेबल आहा फातोर्डे अवेलेबल जाल्यार सुद्दां हांगा ह्या ऑफिसाक दादान सांगतना तो येवन अवेलेबल आसतलो आमचे बाकीचे मंत्री आशिल्ले तेय तशेच अवेलेबल आशिल्ले हांव तुमकां एकच सांगता की मुखार वतना भिवपाची गरज ना कित्याक हे सरकार फक्त 10 महिने उरतले 10 महिने उरतले काय ताजे पयली तो काशी गुंडाळटलो म्हणटे सांगपा जायना पूण 10 महिन्या वयर हे सरकार उरपाचे ना सगळ्या कडेन गोंयांत लोकांचो आक्रोश आसा म्हारगाये बरोबरच बाकीचे सगळे बेकारी इतले वाडिल्या आणि बेकारीची तांचो एक फॉर्म्युला मुद्दम हांव तुमकां सांगतानी भाषण सोपयता की बेकारीचो फॉर्म्युला गेल्ली 7-8 वर्सां तांगेलो एक आसा इलेक्शन आयलो की ते पोस्ट डिक्लेर करतात 10,000 पोस्ट 5,000 पोस्ट आणि तांच्या ऑफिसांक मागीर फॉर्म दवरतात फॉर्म दवरतले ते फॉर्म भरा म्हणटले आणि फॉर्म भरून तुमकां सांगतले की ते फॉर्म भरतले तुमकां मेळटले इलेक्शन म्हणल्यार तुमकां कामां लायतले आणि इलेक्शन जातकीर मागीर म्हटले की पैसे ना म्हणून नोकरी भरती ना अशी गेल्ली 10 वर्सां ते करत असतात हे मनोहर पर्रिकराच्या काळासान जायता तुम्ही भरतीचो रिकॉर्ड काढून पळयात फक्त भरती करता म्हण सांगूक आणि युथांक वापन घेवपाची ही जी कला असा ती पयर आणि परत सांगला की 10,000 नोकऱ्या म्हण आताच्या सरकारी नोकऱ्यांक दिवपाक पैसे नात सरकारी नोकऱ्याचे काही भत्ते बंदी केले महागाई भत्तो सरकारी नोकऱ्यांचो बंद केल्लो सरकारी नोकऱ्याचे लोन दिवपाचे ते सगळे बंद केले अशी परिस्थितीक प्रत्येकान विचार करपाची परिस्थिती आहा की हे 2,200,200 कोटी रीण काणे सण करतात खंयची खंयची व्हडली व्हडली फंक्शन आहात ती रीण काण करतात मुख्यमंत्र्याक हे जे रीण काण म्हणजे कशें जाता आमच्या प्रत्येकाच्या बोर्डार रीण कन तो आतां वचपाचो तो खंय वचपा म्हण सांगपा येना तो धाकटाक खबर आसा की आपूण जो पर्यंत आसा तो पर्यंत फॉल्क मारपाचे रीण करपाचे आणि फाटले झेड दवरपाचे आणि तो रीण काढत असा अशा सरकाराक बुद्ध शिकोवपाची वेळ आयिल्ली आसा आणि त्या देखून आता सान तयारीक लागचे पडले तुम्ही त्यांच्या खंयच्याच आश्वासनाक हे करपाचे ना कित्याक फटिंगाचे फटिंग सरकार हे आम्ही म्हणले नाशिल्ले हे तांचोच एक जो गुरु आहा हांव तुमकां परत मुद्दम रिपीट करून सांगता तो तांचो गुरु आसा जो ही सगळी पार्टी गोंयात स्थापन करपाक जांचे मुळावण घातले तो सुभाष वेलिंगकार सांगता की हे फटिंगाचे सरकार म्हण तांचो मनीस सो हांवें वेगळी सांगपाची गरज ना देव बरें करूं देव बरें करूं बाब मोहनदास संपूर्ण देशा भितर अच्छे दिनाची लाट आयिल्ली आसा सारखी पेट्रोल 100 रुपया कडेन पावला सगळ्या पेट्रोल पंपाचेर तुमकां व्हडले व्हडले फोटो दिसतले गॅस इतल्या सवाय जातलो म्हण पळयल्यार गॅस 700 वयर पाविल्लो आसा म्हणल्यार सवाय सद्या कांय ना सवाय फक्त लोकांची जिंदगी जीवन लोकांनी सवाय आहा लाखांनी शेतकार सगळ्या दिल्लीच्या नाक्याचेर अशे बशिल्ले आसात 200 वयर तातूंतले गेले तरी आसतना सरकाराचे दोळे उगडना ते म्हणटात बिलो फाटी घेया म्हण सरकार बिलो फाटी घेना वेगवेगळे प्रॉब्लेम संपूर्ण देशा भितर सगळो हाहाकार माजिल्लो आसा आणि तरी असताना आमचो भारतीय जनता आसा सुशेगाद पैकी अच्छे दिनाची वाट पळयता 7 वर्सां झाली एकट्याच्या अकाउंटा भितर 15 लाख आयलो नात पूण तरी असताना 15 लाखाची वाट पळयतात इतलो आमी पाशेस काडटात इतलो आमी थंड लोक देशाचो लोक थंड लोक आणि मध्येच जर लोक जर चढ वयतागलो जर जायत चढ जर त्रासांत पडलो जर जायत चढ जर उचंबळीत झालो जर जायत मागीर हळू राम मंदीर बांधपाचो विषय परतून एकदा येता मागीर रामानावाचेर परतून एकदा आमी सगळे विसरले परतून एकदा धावले घोडे धावतात अशे आनीक
एरे माझ्या मागल्या ही परिस्थिती नाटक गेली 7-8 वर्षा चालू असा काहीच बदलना है तुम्ही तर पण तरी असताना आमका दिसता की कितरी बरे जातले म्हण अच्छे दिन येतले म्हण ये अच्छे दिन येऊपाचे नात परतून आणि येणार हे प्रत्येकाच्या जन्ना गोयकाराच्या मनात बिंबवतले जन्ना प्रत्येकाच्या मनात सारखे घट बसतले त्यांना आमका कळतले की आमका कितरी बदल जाय म्हण आणि या बदलाची सुरुवात गोवा फॉरवर्ड पक्षान केली केबे केली आम्ही नवपक्ष खूप जण म्हणताले अरे आमका तिकीट दी तुमका तिकीट दी सगळीकडे तिकीट दी म्हण आम्ही म्हणले ना आम्ही नवपक्ष आम्ही सिलेक्ट जागेचर कॅन्डिडेट घालतले सगळीकडे धावपाचे नात आणि खर्चोपा ना लास्टाक म्हणजे सगळीकडे वच पंचकताय वाटपा गेलो आणि लास्टा हाता काय लागना तशी परिस्थिती नका चारच कडेन वचा पण नेटान या खंबीरपणान या आणि त्या नेटान गेले आणि आम्ही चारातले तीन कडेन आमचो नाल्लाचो आमचो माड उभो केलो आणि तातूंतलो एक आमचो विनोद बाब पालेकर शिवोली मतदारसंघातल्या निवडून आयिल्लो विनोद बाब पालेकर एक संगीताचो दर्जी म्हणजे कमीत कमी 10 वर्षा तरी शास्त्रीय संगीताचे धडे घेतिल्लो तुम्ही आता ही मैफल असताना आता जर कोणी सांगले जर नाही सम्राट संगीत संमेलन थंय चालू जाता म्हणल्यार ही मिटिंग सोडून सुद्धा थंय वचपाक शकता इतल्या संगीताकडे लागीपण आशिल्लो विनोद बाब पालेकर खूप जाण शिवोले म्हणटाले अरे यांनी किती करता तुम्ही वो संगीतातलो मनीस बरे वो पेटी वाजोवपी मनीस बरे वो गायन गावपी मनीस बरे पण बदल जेव्हा तू करपा होता जेव्हा लोक ठरयता त्यांना तो बदल कोण अडवपाक शकना दयानंद बांद्रेकर दयानंद बांद्रेकर वडले सगळे शिवोली दयानंद बांद्रेकरा उडोवपी कोण ना अशी गर्जना चलताली विनोद पालेकरान उडयलो ही गोवा फॉरवर्डाची ताकद ती गेली की भाई शिवोली लागेल हांव मागता बा विनोद पालेकराचे लगे आपले उलोप करचे बा विनोद पालेकर नमस्कार माचेर बसलेले आमच्या पक्षाचे अध्यक्ष बाब विजय सरदेसाय कार्यकारी अध्यक्ष बाब किरण कांदोळकर माझ्या विधानसभेतले सहकारी बाब जयेश साळगांवकर माझ्या पक्षाचे इतर जे इच्छुक आता उमेदवार आणि जे आता पुढे गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कुटुंबान एक जाल्ले आसा ते सगळे उमेदवार हांगासर बसलेले आसा ह्या पक्षाचे सगळे मेंबर बाब दुर्गादास बाब अकबर बाब मोहनदास आणि अशा तरेचे सगळे आणि हांगचो आजचो जो उमेदवार बाब दादा आणि हांगा दादाचेर प्रेम करपी सगळे तुम्ही उपस्थित तुमच्या सगळ्यांचे हांगासर हांव मनापासून स्वागत करता या दादाच्या कार्यालयाचे आज जे उद्घाटन झाला या उद्घाटनाक लागून आवर्जून तुम्ही उपस्थिती जवळजवळ 2 वरां हांगासर लायिल्ली आसा आणि आज त्या कार्यालयाचे विधिवत असे उद्घाटन झाले आसा आजपासून हे कार्यालय लोकांच्या सेवेक रुजू झाला असे म्हणतात की फोंडा महाल व सज्जनांचो महाल ही पुण्यभूमी असा म्हाका ह्या फोंडा महाला बद्दल एक आत्मीयता असा कित्याक ह्या फोंडा महालान बहुतांशी कलाकार जन्माक येले पंडित दिनानाथ मंगेशकर म्हणा ज्यांचे कडेन हांवें गुरु शिष्य परंपरेन तालीम घेतली ते पंडित जितेंद्र अभिषेकी मास्टर दिनानाथांच्यो सगळी अपत्या लताबाई पासून आशा भोसले पासून हृदयनाथ मंगेशकर मीनाताई खडीकर उषाताई मंगेशकर ही पाचही भावंडा त्याचबरोबर अनेक गिरिजाताई केळेकर असा शोभाताई गुरटू असात अशा तऱ्हेच्यो अनेक व्यक्ती म्हणू शकना किशोरीताई आमोणकर असात त्यांच्यो मातोश्री असात अशी अनेक नररत्नां या
पोंडा महाला भितर जन्मांक येली जेंच्यानी एक केवळ या गोमंतकाचे नाव न्हय तर सबंद हिंदुस्थानाचे नाव जगाच्या नकाशाचेर पावयले. आजही जर एक आवाजाची कोकिळा म्हटल्यार लताबाई मंगेशकरांचे नाव आमच्या दोळ्यासमोर येता. म्हणून हांव म्हणटा की फोंडा महाल हो पुण्यवान मनशांचो महाल आसा. आज दादाचे जे व्यक्तिमत्व आसा ते जर तुम्ही पळयले जाल्यार एक पुण्यवान मनुष्य. आणि अशा तरेचो हो पुण्यवान मनुष्य जेन्ना विधानसभेक लोकांसमोर वतलो आणि विधानसभेच्या त्या सभापटलाचेर जेन्ना तो आमदार म्हणून तुमचे प्रश्न मांडतलो आणि म्हाका खात्री आसा की त्या विधानसभेच्या पटलाचेर वचपाक तुम्ही त्याका बहुमतान निवडून हाडटले अशी एक मनापासून म्हाका आस आसा. आणि ही आस तुमच्या समोर उलयता असताना हांव दादाक त्याच्या भविष्याच्या वाटचाली बद्दल हांव शुभेच्छा दिता. हांव चड वेळ घेना, आमचे अध्यक्ष उलोवपाचे आसात ते सगळे सांगतले. आणि परत एकदा साथ घालता फोंड्या महालातल्या पुण्यवान आणि प्रामाणिक आणि सज्जनांच्या वस्ती असलेल्या लोकांक की तुम्ही सगळ्यांनी दादाचे व्यक्तिमत्व पळोवन हेज्या फुडें त्याका जिखोन हाडपाचो एक निर्धार करचो असे सांगून हांव तुमची रजा घेता. देव बरें करूं. देव बरें करूं. बबिनोद पालेकर सौम्य संयमी सगळे जण विजय सरदेसाय जाऊन कोताय ना, थोडे विनोद पालेकरय बी जाय पडटात बॅलन्स दवरपा खातीर. सो तो संगीतातलो शास्त्रीय संगीतातलो मनीस, ताका लागून सौम्य आणि संयमी मनीस. गेल्ले खेपे असेंब्ली सेशन पळयतकीर असं दिसलं की फोंड्या म्हालाक एकमेव प्रश्न असा आणि तो म्हणजे क्रांती मैदान. आणि क्रांती मैदानाचे घातला ते शिव का कोले हाजेरच सगळी चर्चा विधानसभे भितर रंगली. तुम्ही जर विधानसभा जर कोण पळयताले लाईव्ह जाल्यार विधानसभे भितरली चर्चा ही क्रांती मैदान हो विषय आणि क्रांती मैदानाचे घातला ते शिव का कोले हाजेर चर्चा रंगली. क्षणभर कोण जर जो फोंड्या म्हालातलो ना, जो दुसरी म्हालातलो असा आणि जो विधानसभेचे सेशन पळयता, ताका दिसपाचे की फोंड्या भितर एकमेव प्रॉब्लेम आहा. आणि फोंडेकारांक सगळे गार्बेज डिस्पोजल झाले, सिवरेज लाईन झाली, डांबराचे रस्ते सगळीकडे सुळसुळीत झाले, उदक सगळ्या घरांत 24 तास मेळटा, सगळ्या म्हणजे आलबेल सगळे फोंड्या भितर आहा. फक्त फोंड्या भितर एकमेव प्रॉब्लेम आहा तो म्हणल्यार क्रांती मैदान आणि थंय घातला ते शिव खायखोले. म्हाका दिसता की एखाद्या आमदार जो असता मतदारसंघाचो, ताणें जे ज्वलंत पक्षात प्रश्न असतात त्या मतदारसंघातले, तांकां विधानसभेच्या पटलाचेर हाडप चड महत्वाचे असता. आमच्या सालिगांव मतदारसंघाचे आमदार बाब जयेश साळगांवकर गेल्या खेपेक पहिल्याच खेपेक उभं राहून निवडून येऊन मंत्री जावपाचो जाणें पराक्रम केलो आणि संपूर्ण सालिगांव मतदारसंघां भितर जाचे काम आज मोठ्या प्रमाणात दिसता ते बाब जयेश साळगांवकर असतात. हा मागता त्यांच्या लगी की ताणें आपले उलोवप करचे. बाब जयेश साळगांवकर. व्यासपीठाचेर उपस्थित सगळे मान्यवर, सगळ्यांची नावं घेना, आयच्या या कार्यक्रमाक दादाचे आणि आमच्या गोवा फॉरवर्ड हेचे ऑफिसाच्या उक्तावणाक उपस्थित रावले सगळे मान्यवर, आमच्या पार्टीचे सगळे ऑफिस बॅरर्स, आमदार, तसेच ज्यांचे कार्यालय आज उक्तावण करता ते आमचे दादा, हांगासर मोठ्या संख्येन जमलेले दादाचे सगळे इष्ट, त्याचे काउन्सिलर्स, त्यांचे फ्रेंड सगळे, आणि हांगासर दादाक सपोर्ट दाखोवपाक गेलेले सगळे फोंड्या म्हालाचे नागरिक. पहिले म्हणजे जितले स्पीकर्सांनी उलयले, स्पीकर्सांनी उलयले की आम्ही फोंड्या फर्स्ट पहिले फावटी आम्ही पाऊल धरना, हेच्या पहिली आम्ही पाऊल धरलेले आणि त्यांना फोंड्यान आम्ही काम करपाक सुरुवात केलेली. आता दिस इज द सेकंड टाइम आणि त्याका एक नवीन आयाम दिवपाक, एक ते आमची गोवा फॉरवर्ड पार्टी एक दुसऱ्या लेवलाक व्हरपाक वो प्रयत्न असा. पहिल्या प्रयत्नान आम्ही मॅक्झिमम प्रयत्न केलो की फोंड्या म्हालाचे जो प्रश्न असा, आम्ही तिघू जण मंत्री असल्या कारणान सर्टन इश्यूज असले, पंचायतीचे सराउंडिंग, पंचायतीचे किती इश्यूज असले, या सगळ्या इश्यूज आम्ही एक वाचा फोडपाक जावं त्यांना रिलेट करपाक ते इश्यू सॉल्व करपाचा प्रयत्न केला.
मोठ्या प्रमाणान हाउसिंग बोर्डाक विनोद बाबान स्पेशली म्हाका तेंचो उल्लेख करपाक दिसता. हाउसिंग बोर्डांचो नाल्ल आसलो आनी हो नाल्ल कितलेशेच लोकांक थंयसर सिवरेज येता, थंय सिवरेजीचो प्लांट जावपाचो आसा, हेका लागून थंय नाल्ल जावचो आनी तो नाल्ल करून घेवपाचें काम तेन्ना विनोद बाबान फुडें सरोन दुर्गादास कामत आमचो बाबा आसलेलो तेन्ना हे नाल्लाचें काम आरडीएच्या थ्रू जावं हाउसिंग बोर्डाचे जे इश्यू आसले, हांव हाउसिंग बोर्ड मिनिस्टर आसतना तेंचे हाउसिंग बोर्डाचे इश्यूज आसलेले, हे इश्यूज रिलेट करताना खुबशे आमी बारीक लेवलार आनी मोठ्या लेवलार फोंड्यान कामां करपाक सुरवात केली. आयज आमकां दादा जॉयन जाता आनी दादा एक अशें व्यक्तिमत्व की वोच सपोर्ट जर आमी दादाक तेन्ना मेळ्ळो जाल्यार दादा ते लेवल आनी खंयच्या तरी दुसऱ्याक पायरेचेर व्हरून सोडटलो आसलो. दादाचे व्यक्तिमत्व तेचे सगळ्यांनी उलोवन दाखयल्ले आसा की एक खरोच काम करपाचो धडाडीचो मनीस आनी एक सर्वसामान्य मनीस जो सकयल्या पातळींच्यान ग्रास रुटांच्यान वयर सरता, ग्रास रुटांच्यान वयर सरोन पालिकेचेर अध्यक्ष म्हणून सुद्दां जाता. म्हाका याद आसा जेन्ना 2012 इलेक्शन चलतालें आनी कॅम्पेनींग चलताली तेन्ना हांव जिल्हा परिशद मेंबर आनी बारीकसाणेन हे सगळी कॅम्पेन्स पळोवप, कोण कोणाची भाशणां पळोवप. हांगासर जेन्ना बीजेपी आनी म्हाका दिसता एमजी युतीची मिटींग ती सामकी शांत थंड अशी कांय असले लोक आसलेले पूण एकदम थंड अशी मिटींग. पूण जेन्ना दादा ते लोकां म्हणजे क्रावडाच्या मदल्यान येयलो आनी लोकांच्या मदल्यान दादाक तेंच्यांनी स्टेजीर चडयलो म्हाका अजून याद येता. सुदीन ढवळीकर जावं सगळे लिडर, मोठे मोठे लिडर बीजेपीचे एमजीपीचे सगळे उत्साहान फुडें सरले आनी दादा आमच्या बरोबर आयज दादा स्टेजीर जर चडटा जाल्यार आमचो विजय हो निश्चित आसा. आनी हो विजय दादान तेन्ना म्हाका दिसता एन्श्युअर केलो, फोंड्या म्हालाच्या लोकांक पटोवन दिले आपूण हेच्या बरोबर आसा, हेका आमी मत मारपाची गरज आसा. पण कितलो तेप दादा हांव म्हणटा कितलो तेप कोणाक वावुरपाक, कोणाक जिखोवपाक वावुरतलो. आयज गोवा फॉरवर्ड पार्टीन आनी एक दूरदृश्टी, आमी सुद्दां खंय तरी कार्यकर्ते म्हणून वावुरताले, विजयान आमच्या मदीं सुद्दां पळयलो हेजे कडेन कुवत आसा आमदार जावपाची, आमचे कडेन पळयले आनी हेंका फुडें काडया म्हणून म्हाका विनोदाक फुडें काडले. तशेंच दादा आयज दादाचेर म्हाका दिसता तीच हितून नजरेन दादाक पारखिल्लो आसा आनी दादा दादा कडेन वर्क एक्सपिरियन्स आसा, काम करपाची पद्दती आसा आनी जसो म्हणटा पळय कायनेटिकान भोवन काम करता ती सुद्दां एक एफिशियंसी दादा कडेन आसा की फक्त आपूण त्या एक पोजिशनार रावचो ना पूण लोकां मदीं लोकांच्या भितर वचोन घरा कडेन वचोन तेंचे प्रस्न जाणून घेतलो, तेंचे कडेन येवन तेंचे प्रस्न जाणून तेंची कामां करपाचो प्रयत्न करतलो. जो काउन्सिलराच्या लेवलाच्यान जो मनीस वयर सरता जावं एक पंचायतीच्या लेवलाच्या जो मनीस वयर सरता तो खरोच काम करपी मनीस आसता आनी तेका लागून दादाक हांव शुभेच्छा दिता की दादा फुडें सरोन आमदार मंत्री कितें वॉटेवर आमचे समज तितले पक्षाची इतले निवडून येयले जाल्यार दादाक तसो फुडें संदी मेळत आनी मेळोंक जाय दादाक, खरो काम करपा सारको मनीस. तशेंच जो एक सर्वसामान्य आमची पार्टी जशी सगळ्यांक पळयता की एक सादारण पक्ष बारीकच्या बारीक मनशाक सगळ्यांक वाव दिवपाचो पक्ष वो आयज दादाक आमी सपोर्ट जाहीर करता. तशेंच जे तुमी आयज हांगासर उपस्थित रावल्ले आसा, आमी मोठे मोठे मिटींगे पळयता आनी मोठ्या मोठ्या मिटींगेक लोक कशे येता आनी लोकांक कशे हाडटा हेंय आमकां खबर आसा. म्हाका दिसता आयज हांगासरलो एकलोय मनीस दादान कोणाक 200 या 300 रुपया दिवन हाडूंक नासतलो. हे दादाच्या प्रेमा वटी हांगासर दादाच्या सपोर्ट दिवपाक लागून दादाक आयज तुमी सगळे उपस्थित रावल्ले आसा. हो सपोर्ट तुमकां पळोवन आनीक लोक तुमच्या बरोबर जोडटले हेजी म्हाका खात्री आसा आनी जेन्ना जेन्ना इलेक्शनाची मिटींग जातल्यो ही संख्या आमकां मल्टिप्लाय जायत आमकां दिसतली तेन्ना हांव तुमकां सगळ्यां कडेन मागता, सगळ्यांनी आमी आव्हान केल्लें आसा की दादाक आमी असोच सपोर्ट करया, हेज्याकून मोठ्या प्रमाणान सपोर्ट करया, फुडले फाटी आनीक लोक जमतले. हो सुद्दां हो प्रेमाचे पोटी लोक हांगासर येयल्लो आसा, दादाक लागून लोक हांगासर येयल्लो आसा, कोणाक एका उल्याचेर हांगासर लोक येयल्लो आसा. हांव मागता फोंडेकारां कडेन सगळे एकजूट जावचे, एकजूट जावन दादाक सपोर्ट करया आनी दादाक फोंड्या म्हालाचो आमदार म्हणून निवड हाडया. देव बरें करू. कोवीड वॉरियर म्हणून खूप जाणाले सत्कार आम्ही पळयलात संपूर्ण गोंया भितर. तातूंत भितर पुलिसमॅन आसात, डॉक्टर्स आसात, नर्सी आसात, पूण एक खरो कोवीड वॉरियर जाका ह्या सगळ्याच्या वयर वचून बसता, उच्च पातळीचेर बसता, तो म्हणल्यार दादा. जेन्ना संपूर्ण गोंया भितर कोविडाच्या दुयेंती माऱ्याक एकटोय मनीस इन्क्लुडींग तांच्या घरातले लोक, घरातले सुद्धा लोक
असो एकटोय मनीस तांच्या म्हऱ्यां वचपाक तयार जायनाशिल्लो। त्या वेळाचेर दादान फुडाकार घेवन अशा लोकांची मरण केल्ली आसात। आमच्या हिंदू धर्मा भितर अशें म्हणटात की जो मरणा पावता तेका सगळे जाण पावता म्हण मागीर। आनी दादाचेर येदी व्हडली कृपाक्षेत्र आसा ह्या फोण्या म्हाला भितर की दादा कोणायच कितें आडोवन दवरलो ना आज पर्यंत। म्हळ्यार खुबदा अशें जाता की ह्या कोविडाच्या टायमाचेर लोकांचेर प्रसंग सारको दुर्धर आयिल्लो। गव्हर्मेंटाक सुद्दां कांय वेळाचेर मरण करपाक डिफिकल्ट जातालें कित्याक लोकांचो विरोध आसतालो, पूण अशा टायमाचेर दादा लोकांक पावला। आनी असो सर्वसामान्य कुटुंबांतल्यान आयिल्लो दादा आज तुमचे कडेन आयला की आपल्याक रिप्रेझेंटेशन करपाक आनी चड वाव दिया म्हण। फोण्या नगरपालिकेचो नगरसेवक आनी नगराध्यक्ष म्हण दादाली आपल्यान एक स्वताची मोहर ह्या फोण्या म्हाला भितर उठयला। आतां परतून एकदां फुडले म्हळ्यार रणजी खेळटगीर टेस्टी खेळपा खातीर आज दादा मुखार टेस्ट मॅची खातीर सज्ज जाला। हांव मागतां दादा लागीं आपलें उलोवप करपाक ह्या खेपेक, आनी सगळ्या जे तुजे मित्र परिवार आयला हांगा, हांगा जे तुजे बरे चाहते आयला तांकां संबोधीत करपाक दादा। आयच्या गोवा फॉरवर्डाच्या पार्टीच्या उद्घाटन सोहळ्याक प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री विजय सरदेसाई, आमचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर, माजी मंत्री जय साळगांवकर, माजी मंत्री विनोद, तसेच सगळे पक्षाचे पदाधिकारी आणि पत्रकार बांधव आणि माझे मोगान हंगसर जमिल्ले सगळे माझे फोणेचे भावांनो आणि भयणीनो, आज खूप उमेद दिसता की आज हांवें खरेंच म्हाज्या वांगडा कोण कोण आसा, म्हाजे बरोबर म्हाका साथ दिवपाक कितले लोक आसा, मनापासून म्हाजे बरोबर कोण कोण आसा हे आज म्हाका दिसून येले। प्रत्येक फाटी आसताले आमी खंय ना खंय कोणाची भाषणां रोखपा आसताले, आणि त्यांना म्हाजे खातीर म्हणजे आशेचे किरण की हे फाटी तरी दादाक तिकेट मेळटली अशें म्हणून जमताले। आणि जेन्ना सगळें जाले नंतर एक तिकेट कोणाक तरी दिले नंतर तरी आसतना दादाचे भाषण आयकपाक आणि दादा कशे तरेन आमकां फुडले मार्गदर्शन करतलो हे आयकपा येताले। पण आज प्रत्यक्षात म्हाका समर्थन दाखोवपाक तुम्ही येयल्ले बद्दल हांव तुमच्या सगळ्यांच्या पयलीं मनापासून देव बरें करूं म्हणटा। असो तुमचो सपोर्ट म्हाका फुडें आसतलो आणि फुडलें म्हाजें कार्य फुडें व्हरपाक तुमचो सगळ्यांचो म्हाका हातभार आसतलो। गोवा फॉरवर्ड पार्टी हांव कित्याक जॉयन जालो, म्हाका खूब जाणांनी विचारलें की दादा तुवें हो निर्णय कित्याक घेतलो। निर्णय घेवपा फाटल्यान कारण अशें आशिल्लें की प्रत्येक वर्सा प्रत्येक इलेक्शन येयलें की इलेक्शना टायमार आमकां सगळ्यांक आश्वासन दिल्लें वता हा हे फाटी तूं आसात, हा तुका आमी सोडिना कशें, पूण खंय तर असो निर्णय जाता आनी आमकां कडेन काडून मागीर बाबा हो कॅन्डिडेट हेका तुमी काम करपाक जाय। आमी जर त्या टायमार पार्टी बदलल्यो तिकेट जाय म्हणून आनी इलेक्शन कॉन्टेस्ट केलें जाल्यार लोकांक दिसता कितें म्हणून, दादा खंय तरी पाड करता हा म्हणून। पूण आमी सदींच चिंताले, आमच्या लोकांचो विचार करताले, हेजो वायट परिणाम आमच्या भुरग्यांचेर फाल्यां कामा खातीर आनी कितें खातीर जावचो न्हू हेजे खातीर आमी सदींच एक पावल फाटी घेताले। म्हाजे पयलीं जो गोवा फॉरवर्डाक पार्टीक फोंड्यान जॉयन जाल्लो आनी गोवा फॉरवर्ड पार्टीक खातीर तेका जबाबदारी दिल्ली हो खरो म्हणल्यार 2017 इलेक्शन जिखता आशिल्लो। कित्याक जिखता आशिल्लो, जसो जयेश साळगांवकर तसो विनोद पालयेकर तसोच फोंडेचो पांचवो कॅन्डिडेट जिखता आशिल्लो, पूण तो लिपोन रावलो। तो लिपोन रावलो तेका हे पार्टीचे विश्वास नाशिल्लो म्हणून तो लिपोन रावलो, पण जेणे विश्वास दवरलो ते जिखून येयले। म्हणून गोवा फॉरवर्ड पार्टी सरकारान येयली, तिनी मंत्री जाले आणि बरे जे लोकांक जाय आशिल्ले ते काम
ते मंत्रीपदाचेर रावन केले. म्हणून आज प्रत्येक कडेन गोवा फॉरवर्डाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांचे जसे विधानसभेत ते जे विरोध खरोखर त्यांना विरोध करपा जाय त्या प्रश्नाकडे विरोध करतात, नाका त्या विषयाचेर विरोध करना. जसे आमच्या प्रशांत बाबान सांगले तसे की मुद्दो सोडून किती तरी आपल्याक खंय तरी खर्च जाता त्या काडपा खातीर विधानसभेचो टायम पिड्यार करप. आणि आम्ही आ करून रावता फोंडेकारां खातीर कितें तरी बाबा प्रपोजल आसतले म्हणून, आमच्या भुरग्यां खातीर कितें तरी विचार आसतलो म्हणून, ते कोणाचो कसलोच विचार जायना. हांव पार्टेन वयच्या पयली जयेश बाबा कडेन म्हाजो एक प्रश्न आशिल्लो की फोंड्यान आज इतले लोकसंख्या आसा आणि लोकांक काम जायच, त्या बरोबर रावपाक एक खंय तरी ल्हानसो जागो जायो, ल्हानशें एक आपल्याक घर जाय. ते हाऊसिंग बोर्डाचे मिनिस्टर आशिल्ले म्हणून म्हाजो प्रयत्न एक आशिल्लो की त्या टायमार की त्यांच्या मुखार थोडी जागा दाखोवन की ही जागा जर घेतली जायत जाल्यार आमचे खरोखर जे दोन भाव तीन भाव आसा बापायचे तेजे कडेन त्यांना एकूच घर आशिल्ले आणि त्यांची रावपाची सोय जायनाशिल्ली. जसे त्यांचे भुरगे वाडले जाले ते लग्न जाले त्यांचे भितर झगडी कमी सभा लागली, कोर्टान केसी गेल्यो. पण ह्यो केसी जर भायर काडटाशिल्ल्यो जाल्यार जे मंत्रीपद त्यांना आशिल्ले आणि ते जर मंत्रीपद आजूच ना आशिल्ले जायत न्ही जाल्यार खुबशे प्रश्न सुट्टा आशिल्ले. कारण ही खरी गरज आसा, शिक्षणा बरोबर सर्विसे बरोबरी रावपाची जी परिस्थिती स्थिती आहा ती खरोखर गरजेची आहा. आता गव्हर्नमेंटान काढला आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, पण सरकाराने जो मी आवास योजना मंजुरलो, सरकाराकडे एनआयटी हाडपा जागो आसा पण बारीक लोकांक घर बांधून दिवपाक जावना. म्हणून म्हाका दिसता की गोवा फॉरवर्ड पार्टी आमची जी आसा ही प्रत्येक नागरिका खातीर झगडटा. म्हणून म्हाका दिसलें की अशे विचारवंत जे पार्टीन आसात आणि जी पार्टी फुडें व्हरपाक आणि पार्टी खातीर बऱ्या बऱ्या लोकांचे शोध घेवन जे आपल्या पार्टीन हाडून आपल्या पार्टीचे काम फुडें व्हरपाक जाता. म्हणूनच अशी पार्टीचेर हांवें बारकाये नजर धरून सगळें हें करून हांवें गोवा फॉरवर्ड हे पार्टीक जॉयन जालो. आणि त्याच बरोबर हे माझ्या ऑफिसाक केन्नाच खंयच्या पार्टीचे नाव नाशिल्ले, हांव काम करतालो 1994 पासून हांवें माझी पॉलिटिकल फिल्डान काम स्टार्ट केल्ले, ते म्हाजे कंटिन्यू आशिल्ले. हे हांव ज्यांच्या कडेन पहिली आशिल्लो त्यांच्या खातीर खूप काम केलें. पण जेन्ना म्हाका दिसलें की खरोखरच की माझ्या ऑफिसाक नाव दिवपाक जाय म्हणून, कारण फकाणां खूप जाली म्हणून, काळजा पासून जे आवय बापाच्या पोटान जे आवय बापायन म्हाका जल्म घातला आणि म्हाका जे नाव मेळ्ळां, तशेंच आज हे पार्टीचे ऑफीस हांवें म्हाज्या ऑफिसाक पार्टीचें नाव दिवन हांवें नातें हें दाखोवन दिलां की ही गोवा फॉर सोडून आमी दुसऱ्या पार्टीक वेचे फुडें केन्नाच वचचें ना आणि हें नाव हांगसरलें केन्नाच काडलें वयचें ना. भविश्यांत कितेंय जावं पूण जें आतां एकदां नाव घातलां तें हें नाव ह्या ऑफिसा वयलें केन्नाच काडलें वयचें ना. हें हांव जिवंत आसा पर्यंत हें नांव तशेंच उरतलें. तेन्ना म्हाका ह्या पक्षान मानान प्रवेश घेवन जो आज मान आणि माझे सगळे फोंडेकार भाव जे उमेदीन येल्या आणि म्हाका जो पाठिंबा दाखयला आमच्या सगळ्या पार्टीच्या ऑफिस बॅरा मुखार, त्याच्या खातीर हांव तुमचे मोगापासून मनापासून देव बरें करूं म्हणटा. आणि असे तुम्ही सगळे माझे बरोबर रावतले आणि म्हाका फुडें अशी माझी वाटचाल फुडें दवरपाक, आणि हांव नगरसेवक जाल्या नंतर सुद्धा हांवें सदींच माझ्या फाटल्यान दुसरे कोण तरी तयार जावचे हे विचार दवरलेले आसा. आणि जसो जर म्हाका फुडें वचपाची माझी फुडें गेलो जाल्यार माझ्या फाटल्यान कोण आसतले, कोणाक तेजो अनुभव शेअर करपाचो आणि कोणा खातीर कितें करपाचे हे आमचे विचार एकामेका बद्दल आसतले. तेन्ना आयच्या माझ्या ह्या ऑफिसाच्या उद्घाटन सोहळ्याक सगळे पक्षाचे पदाधिकारी हांगसर येवन जी हे माझ्या उद्घाटन सोहळ्याची जे आयच्या सभा वाडयली त्या बद्दल हांव सगळ्यांचे देव बरें करूं म्हणटा. चड आणि चढ देव बरें करूं. दादा दुसऱ्याचे
झेंडे लावपाचे, दुसऱ्याची पताका लावपाच्यो, दुसऱ्याचे बॅनर लावपाचे. एक एक टायम उरता, शीम उरता, काळ उरता. पूण थोड्या लोकांक दिसता की थोड्यांनी सदांच दुसऱ्यालेच बॅनर लावपाचे, दुसऱ्यालेच पताका लावपाच्यो, दुसऱ्यालेच झेंडे घेवन खांदार मिरोवपाचे. आनी भारतीय जनता पक्षाक केन्ना कसलेंच सोयर सुतक ना, तारतम्य ना. तांणी आपल्याच मनशां विकून दिला खूबदां. जशें मराठी पदामिता भितर आस पळय, पतिव्रतेच्या गळ्यांत दोंडला वेश्ये वा मणिहार अजब तुझे सरकार. ह्या भारतीय जनता पक्षा भितर असो कांयच पयली एक वेळाचेर वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स म्हणटाले. आमी तत्वांची पार्टी, तत्व घातली आनी चुलीत ज्या दीस बाबुशा भितर घेतलो तेन्ना, अरे तुमच्या पक्षाची महिला अध्यक्ष म्हणटाली की पणज्या भितर बायलांक भोवपात्र आसतले म्हण, आनी तुम्ही आता तेका भितर घेता. म्हणजे तत्वाची बी भाषा भारतीय जनता पक्षान उलोवप ना. तांणी म्हणपाचे की पतिव्रतेच्या गळ्यांक दोंडला फातर मारपाचो आनी वेश्ये मणिहार घालपाचो असो हो पक्ष जाला. आनी ह्या पक्षाक न्हिदोवपाक आमी मुखार सरलात. आनी न्हिदोवपाक इतल्या खातीर की ह्या पक्षाचो कार्यक्रम जो आसा गेली कित्येक वर्सां, तो कितली वर्सां जाली आमकां प्रमोद सावंत सांगता की मायनिंगा प्रश्न सोडटा म्हणून, एक वर्स, दोन वर्स, तीन वर्स, चार वर्स, कितली वर्सां जाली सांगता आमगे, कितली वर्सां जाली सांगता म्हादयचो प्रश्न सोडटा म्हण, कितली वर्सां जाली प्रत्येक हे जे प्रश्न गोंयचे मुखेल प्रश्न ज्या मायनिंगाचेर हो संपूर्ण बेल्ट डिपेंडंट आसा. वाळपय, दिवचल, फोणे म्हालाचो सायजेबल भाग, सांगे हेजो इतलो डिपेंडंट आसा सरकार. आणि सांगप प्रत्येक हेपे त्या मायनिंगेचो प्रश्न सुटलो कित्याक वयर आमचे सकल आमचे दोनी कडे आमचे सरकार. तरी आसतना हांच्यान एक प्रश्न सोडपा जायना, ताका लागून पार्टी भितर डिफरन्स जाय म्हण आमी गोवा फॉरवर्ड पार्टी स्थापन केली. गोंयची गोंयकाराची पार्टी. गेल्ले खेपेक जेन्ना तीन आमदार निवडून आयले, भारतीय जनता पक्षा बरोबर युतीचो प्रश्न आयलो, तेन्ना दोग जाणां मंत्री करतो म्हण सांगिल्ले. विजयान सांगले जयेशाक आनी विनोदाकर आपल्या स्पीकर कर म्हण असेंब्लीचो, जाय जाल्यार आपण स्पीकर जावन रावतो म्हण. सो तुका लिडर जाय जो आपल्या बरोबर तुजे खातीर बी झगडटलो, आपल्या बरोबर आपल्या आमदारा खातीर झगडटलो. तांकां एका रात्यांक विकून दिवपा सारको पक्ष आमचो न्ही, तांकां एका रात्यांक विकून दिवपा सारको आमच्या पक्षाचो लिडर न्ही. आनी ती लिडरशीप घेवन आमी मुखार वतात. आनी ताका लागूनच एकाच धपक्याक तीन आमदार आनी तिनूय मंत्री करपाचो एक नवो प्रयोग संपूर्ण देशा भितर जालो. हांव मागता ह्या पक्षाचे धडाधीचे अध्यक्ष बाब विजय सरदेसाय हाजे लागीं आपले उलोवप करपाक. बाब विजय सरदेसाय. आज गोवा फॉरवर्डाचे ह्या ऑफिस इनॉग्रेशनाक हाजीर आशिल्ले म्हजे मित्र, आमचे पक्षाचे वर्कींग प्रेसिडेंट बाब किरण कानोलकर, आमचे आमदार बाब जयेश साळगांवकर, बाब विनोद पालेकर, तुमचे सगळ्यांचो मोगाचो दादा बाय चंद्रकला जे काउन्सिलर, आनी म्हाजेर आशिल्ले सगळे मनीस. नांवां घेना हांव कित्याक टायम जातलो. आनी म्हाकाय बी मातशें डोर टू डोर आमी कॅनवसींग सुरवात केल्लें आहा, ताजे खातीर परतो वचपाचो आहा. आनी जमिल्ले म्हजे सगळे भावनो आनी भयणांनो, फोंड्या आमी दुसऱ्यांदा येतात, नवे जाग्यार येतात. गेले खेपे गेल्ले तेन्ना अशें दिसतालें की आमचो पक्ष खास आदमीचो पक्ष म्हण. जयेशान तुमकां सांगलां की बारीक मनशाचो पक्ष, गोंय गोंयकार गोंयकारपण घेवन फुडें वचपी म्हणटा तो आमचो पक्ष. आज खरेंच दिसता की हो पक्ष आम आदमी म्हणटा तर गोंयांत आसपाचो जाल्यार हो आम आदमी हांगा दिश्टी पडटा, आनी खरें गोंयकारपण हांगा दिश्टी पडटा. हांव परबी दिवंक सोदतां दादाक. ताणें स्टेप मारला फॉरवर्ड, हो स्टेप ताजे जिवितान एक व्हडलो स्टेप, आनी ताका निश्ठा आसा फाटल्यान, ताका करेज आहा, धाडस आहा सांगपाक की आपूण मरो म्हणसर हो पक्ष सोडपाक आमी. हें आमकां जाय. आज कोणूय येता पावरान आसतना कोणूय जॉयन जाता तुका, पावरान नासतना जो मनीस जॉयन जाता, जो तुज्या खातीर झगडूंक तयार आहा
जो सर्वसामान्यांचो एक प्रतिनिधी म्हणून फुडें येता तो मनीस खरो दादा. आनी ताचे खातीर हांव ताका सलाम मारतां. हांव खरो दादा पयलींच्यान वळखतां. 1989 तो येतालो मडगांवांत आनी हांव तेन्नाच्यान ताका वळखतां. पूण कळनाशिल्लें म्हाका एक कितें काय म्हणून अशें की बीजेपीची फक्त बॅनरां आनी पोस्टरांच लावप. तिनदां ताचें नांव गाजलें कँडिडेट जाता 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 म्हणून. पूण कँडिडेट जायना. बीजेपी प्रशांतान म्हणली पार्टी विथ अ डिफरन्स. पूण पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून आयिल्ली तेन्नाच्यान फोंड्याक तरी ती प्रायवेट लिमिटेड कंपनी ती तितलेच ते हो देसाय ना तो देसाय आनी ताचे भायर वचूंक शकना ते. हे सगळ्यांक खबर आहा. हे दादाचे तकलेन कशें केलें ना हे म्हाका म्हजे गणीत कितले वर्सां म्हाका उत्तर मेळूंक ना. हाजें आज मेळिल्लें आहा. हे पक्षान तुका इजी अशी तिकेट मेळूंक शकना. आतां ती मेळटा कोणाक मेळटा. आतां जर तुवें डील केली जाल्यार तुका मेळूंक शकता. प्रशांतान आतां म्हणला की फोंड्याचे इश्यूज म्हणटा तो शिव काय तो कोलो हे इशू न्ही. गोंयचे सगळे इशू आहा ते फोंड्याचे इशू. गोंयान जर इशू आहा इकॉनॉमीचो जाल्यार तो फोंडेचो इशू जाता. गोंयान जर इशू आहा हावजिंगाचो जाल्यार तो फोंडेचो इशू जाता. गोंयान इशू जर आहा एज्युकेशनाचो जाल्यार तो फोंडेचो इशू जाता. हे सगळे इशू केन्नाच फोंडेच्यान आवाज येना. कित्याक येना? कित्याक फोंडेचो लोकप्रतिनिधी खंय आहा तो कोणाक कळना. तो ताका कळटा जाल्यार म्हाका कळना. आयचे दिसा अशें जाल्लें आहा की कोणाकूच खबर ना. हे व्हडले कोडे जाल्ले आहा की फोंडेचो लोकप्रतिनिधी खंयच्या पक्षान आहा, खंय आहा, कितले दीस उरतलो त्या पक्षान आनी केन्ना नवें जावंक शकता. हे म्हाका दिसता भुरग्यांकूच खबर ना जे बीजेपीन जॉयन जाल्ले आहा ते. कोणाक गॅरंटी ना कोणाची. नो वॉरंटी नो गॅरंटी. चायनीज प्रोडक्ट आ तशें जाल्लें आहा. बाब रवी नायक हो एक सिनियर लिडर कूळ कायद्या खातीर झगडला. गोंयचो आदलो मुखेलमंत्री जाल्लो आहा. भंडारी समाजाचो एक टायमार मोठो लिडर. हे सगळें बरें आहा. पूण हे दिसांनी अशें दिसता की सगळें सोडलां, जीवूच सोडला. आनी अशें दिसता की सारको शरणांगत जाल्लो आहा की पक्ष ते चलयता तांच्या हातान आनी आमी कितें जाय तें सरेंडर जावपाचें. हातूंत कांयच पयलें धाडस दिश्टी पडना. दिश्टीच पडना कांय. ताचे खातीरूच हांव जेन्ना काँग्रेसीन आशिल्लो तेन्ना हांव एक इशू काडटालो की राजकारणांत रिटायरमेंट एज म्हणटा ती हाजेर डिस्कशन जावचें म्हणून, लोकां भितर डिबेट जावची म्हणून, केन्ना मनीस म्हण तो रिटायर जावपाक जाय. आनी हे हांव जेन्ना उलयतालो आनी फॅमिली राजाचेर विरुद्ध उलयतालो तेन्ना म्हाका काँग्रेसीन हांव म्हारग पडलो तेन्ना कोताक नासलो. हे असलें उलोवप थंय कोताक येना. कित्याक थंय ते अशें म्हणटात की कित्याक न्ही आमी कितले वर्सां चल लोक आमचे बरोबर आहा. अरे लोक बरोबर आहा म्हळ्यार कितें? जेन्ना लोकां बरोबर तूं ना तेन्ना लोक तुजे बरोबर कित्याक आसतले हो प्रश्न जाता. म्हणटकर आतां आमी चिंतुया हे सगळें पयलींच्यो खबरो जाल्यो. हे सगळें पास्ट. जेन्ना वखद एक्सपायरी डेट जावन वता तें वखद तुका इफेक्ट जावंक शकना. तुका कोवीड जालें आनी इंजेसांव तर उदकाचें मारलें नाल्यार त्यो गुळयो घेतल्यो कसल्यो त्यो त्यो घेता ते गुळयो वाडटाले मरे ते बीजेपी आर्सेनीक आनी तें कितें आं लॅड मरे तें आनी कितें आं सगळ्यो गुळयो गुळयो हाडल्या वखद हाडला म्हण कानान व्हरून दिताले बाबडो दितालो ताकाच पयलीं कोवीड जाली. आं आयुश मंत्र्याकूच कोवीड जाली ज्याच्या नांवान ती वखदां वाडटाले. म्हणजे हे जे कितें हाडटा ते भशेन जाल्लें आहा. फोंड्याक जें आज वखद जाय ते वखदाची एक्सपायरी डेट जाल्ली आहा. म्हणटकच नवें वखद हाडचें पडलें ना. आज पळय हे महामारी चालू आहा. नवी नवी वॅक्सिनां येत आहात. नवे लेटस्ट जॉन्सन एन्ड जॉन्सनाचें वॅक्सिन आयलां जे म्हणटात साऊथ आफ्रिकन स्ट्रेन. ती लागल्यार पसून कांय जायना. सगळे एक वन शॉट ना जाल्यार दुसऱ्यांक दोन शॉट दिवचे पडटा. एक पयले दिसा आनी मागीर 28 दिसां नंतर घेवचें पडटा. ते भशेन नवो रिसर्च गरजेचो आनी राजकारणानूय बी नवो रिसर्च गरजेचो. राजकारणानूय नवें वॅक्सिन जाय. फोंड्याक जें दुयेंस जालां ते फोंड्याक एक नवें वॅक्सिन जाय. आनी आमकां दिसता दादा हें वॅक्सिन फोंडेचे प्रोब्लेम सॉल्व करपाक.
आता दादा म्हणल्यार कोण? दादा म्हणल्यार एक तीन टायम काउन्सिलर. असे तीन टायम काउन्सिलर खूप कडे असतात, पण तीन टायम काउन्सिलर तीन डिफरंट वॉर्डांतलो. म्हणजे ह्या वॉर्डात पहिले जो जिंकलो मागीर चेंज केलो, दुसरे तीन कडेन लोकांचो ताका प्रतिसाद मेळ्ळा आणि तो क्लिअर कट जिंकला. इतले की जो व्हडलो मनीस आसलो ताजे चल्याचो ताणें डेपोजीट पसून जप्त केलो, तो हो ताका रिकॉर्ड आहा. मागीर निवडून येऊन किती केला, निवडून येऊन म्युन्सिपल काउन्सिलरांचे सगळ्यात व्हडली चॅलेंज आज गोयात म्हणटा ती गार्बेज मॅनेजमेंट. आज खरें प्रॅक्टिकल गार्बेज सोल्युशन जर आसा गोयात, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशना कडेन ना, मायकल लोबो कडेन ना, खरें जर सोल्युशन गार्बेजाचे आहा जाल्यार दादा कडेन आहा. दादा खरो तुका सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनाचो चेअरमॅन जाल्यार मंत्री जावपाक फिट आहा. आणि सगळ्यात गोयात व्हडलो जर इशू आहा आज वो गार्बेजीचो, दोन्ही तरेची गार्बेज, पॉलिटिकल गार्बेज आणि खरी गार्बेज. दोनांचे सोल्युशन तरी कडेन आहा. दादा म्हणल्यार आमचे सोल्युशन फॉर पॉलिटिकल गार्बेज एज वेल एज फॉर रियल गार्बेज. आता असे जाता की दादाचे प्लॅन प्लॅन किती, तो म्हणता आपण ऑफिस करतो, ऑफिसात आपण मोटरसायकली दिसतो, तीन मोटरसायकली काढा असे किती एक दीस म्हाका डिस्कस करतालो. मोटरसायकली कोणी उलयता किती व्हडली गाडी हाडटलो, हे हाडटलो, ही गाडयांचे राजकारण न्ही, हे एक काउन्सिलराचे विचारान कॉन्स्टिट्युएन्सीचे काम करप. म्हणल्यार तो एक किरण खानोलकर सदां सांगता, आम्ही फोंड्याक एक आमदार दिना, आम्ही फोंड्याक एक कामदार देतात, आणि हो कामदार म्हणतो दादा. ताजो विचारूच तसो आहा. आता सांगता तो ई बायक आपण घेता म्हणून, पेट्रोल पसून म्हारग जाला, पेट्रोल 100 रुपया जाल्ले आहा. हांवें पयर असेंब्लीन सांगले 100 जातकर किती जाता, हॅल्मेट काढता आणि वयर पळयता सेंच्युरी जातकर तितले उरला म्हणून आमचे. हा सो गोंय सगळे विकूंक काढिले आहा, त्यातले तातून इलेक्ट्रिसिटी जी येता ती चार्ज करून जर ई बायक घेतल्यो जाल्यार एक ग्रीन दादा जातलो. ग्रीन दादा असप गरजेचो. म्हणटकर आज इश्यूज जे आहात, इश्यूज कसले आहात, फोंड्यान एक इश्यू आहा की फोंड्या आज मंगेशीची जात्रा, प्रशांतान सांगले मंगेशीची जात्रा, आज सगळी व्हडली देवळां जी आहा ती फोंड्या आहा. माजन पयसल्यात आणि कोण आहात, हजारांनी लोक येतात, पण ही देवळां घेऊन फक्त देवळांतले देव पावतले लोकांक, देवळांचे कुस्तार एक इकॉनॉमी तयार करपाचो कोणेच आज मेरेन विचार करूंक ना. जी हिंदू संस्कृतीची जो पक्ष म्हणटा ताजे परस पोन्ने पक्ष पासून फोंडेचे, सगळ्यात गोंयचो पोन्नो पक्ष फोंड्या आहा. पण कोणेच विचार करूंक ना की ही देवळां घेऊन इकॉनॉमी कशी आम्ही वाढयतले. हांव तुमकां एक उतर दिवंक सोदतां आणि एक आयडिया तुमच्या फुडें घालतां की रिलिजियस टुरिजम सर्कीट म्हणटले गोयांत केन्ना कोणें चिंतूंक ना. हांव ते प्रपोज करतां की दादाक तुमी निवडून हाडात, फोंडेचो पूर्ण तालुको हो फोंड्या म्हालान रिलिजियस टुरिजम सर्कीट गोवा फॉरवर्ड पक्ष घडोवन हाडून दितले दादाच्या अंडर. तातूंत फक्त देव पावचो ना, देवाचे कुस्तार स्थानीक लोक पयशे करतले, इकॉनॉमी जाता. आणि तातूंत वाईट काय ना, आज शिर्डी कितली हॉटेलां वाढल्या, सगळे वतात साईबाबाक सगळे मानता, हांवूय मानता. तिरुपती कितले वाढल्या, खंय वचपासांकनी कितली वाढल्या, मक्का मदिना कितली वाढल्या. सो म्हणल्यार कितें, रिलिजियस टुरिजम म्हणटा तें आज बीच टुरिजमाच्या मागीर जगान लागता नंबर ताजो. कोणेच विचार करूंक ना इतलीं देवळां हांगा आहा जाल्यार देवळां घेऊन आमी इकॉनॉमी कशी वाढयतले हो कोणें विचार करूंक ना. आज आमी हो विचार घेवन फोंड्यां री एंट्री करतात. लोकां कडेन मागता आमी हाजेर विचार जावचो. सगळ्या धर्माचे सगळ्या लोकांक हातूंत फायदो आसतलो. टुरिजम म्हणटा ती गोंयची इकॉनॉमीची बॅकबोन. आणि टुरिजम जर फुडें वतलो जाल्यार स्थानीक मनशाक ताजो फायदो जावंक जाय. आज टुरिजम बेल्टान सुद्दां आमी कितें पळयतात की गोंयकारांच्या हातान कांय उरूंक ना. आमी हांगा गोंयकारांच्या हातान स्थानीक लोकांच्या हातान फायदो जातलो असो एक टुरिजम सर्कीट हांव तुमकां लोकांचे फुडें हे एक प्रपोज करतां. आतां आमचे देशान कितें चल्लां, देशान प्रायस रायज इतली वाडल्या, देशान वॅक्सिनाचे
सर्टिफिकेटाचेर पसून मोदीचे मोदीचो फोटो येता. वचून मेरेन पेट्रोल पंपाचेर फोटो तसोच आहा. पेट्रोल 100 रुपया जावपाक आयले. ओपोजिशन पक्ष न्हिदल्यात. अरे ती स्मृती इराणी जर गॅस घेऊन येताली, तुम्ही ते फोटोचेर कितें तरी करा मरे. फोटो वचून आहा थंय पेट्रोल पंपाचेर तसो आहा. आमी आतां गोंया जालां कितें पळय, तुमकां फोंड्या सवय आसतली. जितो आसतना लिडराच्या नांवार कॉलेज जाता. हा, हे म्हाका दिसता फोंडेची आयडिया ही ती मोदीन घेतली. मोदीन सरदार पटेलाचे नाव काढले आणि स्टेडियमच आपल्या नावान झालं. जितो असतानाच भय दिसता आसतलो की आपण वतकर कोण घालचे ना म्हणून. सो जितो असतानाच तो स्टेडियमचे नाव घालून गेला आपले. आणि ते स्टेडियमात दोन एंड आहात. एक एंड रिलायन्स एंड, दुसरे एंड अडानी एंड. खरे फोट हा मानना. दोन क्रिकेट खेळताना दोन एंड्स असतात. ते एक एंड रिलायन्स एंड म्हणून आहात, दुसरे एंड अडानी एंड. आता प्रमोद सावंताचे गोयचे सरकारान एक एंड आहा अडानीचेच. तो अडानी म्हणतो रिझर्व तातून तो खंय वचना, ताका कोण जात लावंक शकना. तो खरो खास आदमी देशातलो. ते सगळे ताचे कामाक आहा. तो भाटकार हे सगळे मुणकार ताचे निवडून येतात. ते सगळे कोळशा खातीर आहा. कोळसो जाय म्हणतात ते. गोंयचे लोक बोवाळ मारता कोळसो नाका म्हणून, कॅन्सर जाता म्हणून. आमकां कोळसो जाय. कित्याक आमचो मंत्री कोळसो ट्रान्सपोर्ट करता. सो एक एंड अडानी एंड फिक्स आहा गोंया पसून. दुसरे एंड आहा ते हांगा जिंदाल, थंय रिलायन्स आहा. रिलायन्सान वचून गोंय चड ल्हान आहा तांकां, ते येवंक ना. केन्ना येतले फुडें तांचे करचेच ते. सो अशी जर तांची घरचीच ही एंड आहा फुडें गेली जाल्यार आमकां गोंयकारांक कांय चान्स ना. हातून कोणाकूच चान्स ना. चान्स कोणाक आहा? चान्स फकत आहा जे तांचे कुस्तार लाचार जावन पयशे करतात. जगपाक तांकां शरणांगत जाल्ले आहा, ताकाच चान्स आहा. स्थानीक मनशाक कांय चान्स ना, कांय फायदो ना हातून. म्हणून विचार करपाचेर, आज विचार करपाची चड गरज आहा. बीजेपी खंयचेच इलेक्शन चिटींग करनासतना जिखूंक शकना. आज म्युनिसिपालिटीच्या इलेक्शनान डिलिमिटेशन रिझर्वेशनाचेर चिटींग केल्ले आहा. कोर्टान केस जाल्ली आहा. कोर्टान ते आदवोगाद सांगतात तांचे की चिटींग जालां, आपण कितें करुया काय म्हणून. म्हणल्यार लोकशाही म्हणटी ना. काल वॉशिंग्टन पोस्ट म्हण ताणें एडिटोरियल बरयला की इंडियन डेमोक्रेसी आसा काय ना हो प्रश्न म्हणून. एडिट बरयला वॉशिंग्टन पोस्टाचे एडिटोरियल बोर्डान. म्हणल्यार सगळ्यांत पावरफूल डेमोक्रेसी जी आहा अमेरिका, थंयच्यान तांकां डावट पडला की गोंय देशान आमच्या लोकशाय आसा काय ना. अशे स्थितीन आमकां जाय मनीस झगडूपी ते. आमकां जाय मनीस ज्यांकां धाडस आहा ते. संधी साधूंक वता ना. म्हणून हांव फोंडेच्या लोकां कडेन माफी मागूंक सोदतां की जे आमचे बरोबर पयलीं आशिल्ले तांचो पल्स आमी सारको पळोवंक पावले ना. आमची चूक जाल्ली आहा. आमकां जाय आशिल्ले आमचे भशेन मनीस जे रिस्क घेतात. विनोद पालेकार आनी जयेश साळगांवकार जेन्ना आमचे बरोबर आयले तेन्ना आमचो पक्ष नवोच आसलो. सगळे उलयताले आम आदमी जिखता आनी कोण जिखता काय ना. तांकां फेत आसली की बाबा हे लोक आमचे बरोबर रावतले. दादा म्हाका तांचे परत पयलीं वळखता. म्हणून दादान म्हणलें आसतलें की मरो म्हणसर आपूण हो सिंबॉल काडचो ना म्हणून. तो आज गरजेचो. तो बोडगेश्वरार वचून आमी गाराणें घाल्लें आहा की मरो म्हणसर आमी हो गोंय विरोधी सरकार जो सावंतवाडीचो सरकार आहा तो निधळ म्हणसर आमी केन्ना दोगी रावचे ना. आनी केन्ना तांचे कडेन कॉम्प्रोमाइज पडटे करचे ना. हे हांव उतर दिवंक सोदतां सगळ्यांक. जे कोण मुसलमान आहात, क्रिस्तांव आहात, जे ट्रेडिशनली काँग्रेसीक वोट मारतात, आमी तुमचे खरे स्पोक्समॅन आसतले. म्हज्या मतदारसंघात सगळे जातीचे सगळे धर्माचे लोक आहात. सगळे बरे भशेन जगतात. केन्नाच कोणा भितर कोफुजांव ना. आनी प्रोग्रेसीव आहा. 40 मतदारसंघांनी कंपेर करा आनी फातोर्डा मतदारसंघ पळया. आमी खंयचेच डिव्हलपमेंट पुलीस घालून करूंक ना. आमी रस्ते वायडन केले, लोकांनी घरां कापली, FIR दिलो फुकट, पैसे घेऊन ना. लोक सगळे बरोबर आहा. बीजेपी कडे काय ना. बीजेपी करता ती दादागिरी. झाडां मारपाक पुलीस जाय लागता. 1,00,000 झाडां मोल्या मारूंक सोदताले. कितें म्हळ्यार कोळसो व्हरून कर्नाटका पावोवंक जाय. वयल्यान ऑर्डर आयल्या. वयल्यान सांगला पावयना तुजी खुर्ची खाली करता. सो हे कितेंय करूंक लागिल्ले आहा. तातले तातूंत ओपोजिशन जे ओपोजिशना भितर जो एकवट जाय वो ओपोजिशना भितर एकवट जायना. आमी टीम गोवा म्हणीत आहात. पूण ओपोजिशन हे काना मनार घेना.
आजोर्त आमी गोयकार म्हणून आमचे कर्तव्य आमी विसरनात, आमी झगडटलेच ना जाल्यार आमी राजकारणांत आसचे ना. राजकारणांत शरणांगत जावन सरेंडर जावन रावपी आमी मनीस न्ही. आमी स्वाभिमानी गोयकार आनी स्वाभिमानी गोयकार म्हणून आमी झगडटले. कित्याक हे हो गोंयकारवादी सरकार न्ही, हो सावंतवाडीचो सरकार, हो दोडामार वचून लोकांक प्रॉमीस करता नोकऱ्यो. आनी काल बीजेपीच्या ऑफिसान मडगांवां लोकांक सांगिल्ले आहा की नोकऱ्यो तुमकां मेळटल्यो पूण कॉन्ट्रॅक्ट बेसीस परमनंट आपण दिवंक शकना म्हणून. ते एक बरें प्रमोद सावंताजी, तो केन्ना केन्ना खरें उलयता. कित्याक नाजाल्यार तो बिजी आसता सगळे दुसऱ्या कामांनी, कोळशान बिळशान. ते केन्ना केन्ना चुकून तेजें खरें भायर सरता. सांगलें, क्लियर सांगलां तेणें, बाबा जॉब म्हणटा ते आतां म्युनिसिपाल्टीक तुमकां दोळ्याक उदक लावपाक हाडलां. कॉन्ट्रॅक्ट बेसीस जॉब तो, मागीर तो कॉन्ट्रॅक्ट चालू उरपाक तुमी सदां सलाम मारा. मागीर तुमी 100 रुपयाचें पेट्रोल घेया नाल्यार 750 नाल्यार 1000 रुपया तो गॅस सिलिंडर घेया. तो कितेंय जावं, आमी हिंदू संस्कृती राखपाक हो आमी पक्ष राखूंक जाय. आरे हिंदू संस्कृती खंयची, झाडां मारपाची खंयची हिंदू संस्कृती? वनराई म्हणटा त्यो इतल्यो आमच्या कल्चरान आहा, हिंदू कल्चरान आहा. देवळां आमचे हे तांबडी सुर्लाचें देवूळ थंय आहा, तातूंतल्यान तुमी मारूंक सोदतात. कसली हिंदू संस्कृती? खंय हिंदू संस्कृतीचे हे विचार करतात? शिगमो आनी कट केल्लो आहा. पयर शिव जयंती बंद केली कलंगूट, कोणें बंद केली? कोणाचो आमदार तो? खंय हिंदू संस्कृती आहा हांची? हो मराठो बसला म्हणटा हो तो प्रमोद सावंत, शिव जयंती बंद केली. शिव जयंती बंद कशी जाता? खंयची हिंदू संस्कृती आहा? हांगा फातोर्डा मतदारसंघान हांवें रूट केल्लो आहा, थंय शिगमो सारको बरो जातालो. तुमी कोणें पळयला आसतलो आमचो शिगमो कसो जाता तो? हांव पळयलो, म्हजो मामा माड्डोळचो, आमी पळयल्लो आहा कसो शिगमो खरो आसता तो. तो शिगमो आमी ओडून व्हरून सालसेतील लोकांक दाखयतले म्हणून आमी बरो जागो केलो आनी शिगमोच बॅन केलो ह्या वर्सा. खंयची हिंदू संस्कृती सांगा म्हाका तुमी? खंयच्या नांवार उलयता ते हिंदू हिंदू म्हणून? खंयचे हिंदू खातीर आनी कितें केल्लें आहा? कितें डिस्कावंट दिला, कुपन, पेट्रोल सवाय मेळटा हिंदूक? कितें मेळटा? कोणाक मेळटा? हे कोणा खातीर कितें करतात? ओगीच सांगतात खबऱ्यो, वॅक्सीन वॅक्सीन म्हणटात. इंडियन स्टॅटिस्टीक आहा की 92% लोक इंडियन वॅक्सीन जाय म्हणटात, मारूंक सोदतात ते. पूण वॅक्सीन पावला कितल्या लोकांक? 0.1%. इंटरनॅशनल फिगर दाखयता की ओन्ली 0.1% आर वॅक्सिनेटेड. आमी वॅक्सिनां जगार पावोवपाक लागले, कित्याक ताजेर स्टिकर मोदीचे आहा. स्थानीक लोकांक ना, आमी हे हांगा भोंवतात मतां मागपाक खातीर. कोणाकूय कोवीड जालें बस घरा, आनी सगळ्यांनी मारल्या इंडिया सावन. ज्या दिसा इंडिया सावन आयली हांगा वॅक्सिनां आयली तेन्ना 2500 doses आयले, 2400 doses आयले अशें म्हणून हेराल्ल्याची ट्विट आयली. मुख्यमंत्र्यान तेन्नाच घालें की 2350 doses आयले म्हणून, म्हणजे 50 vaccines नाच जाली मदींच. हांवें पॉयंट आवट केलें हें पयलेंच, एक वॅक्सीन म्हळ्यार 10 doses, ते 10 जाणांक मारूंक मेळटा. मागीर 500 आनी आपल्या खातीर काडून दवरले, पयलींच काडून दवरले. हे हांवें हे दवरलो तांचेर एलिगेशन करून बसून कोण क्लॅरिफाय करना, कोण सांगूं सोदना विजय कितें उलयता काय म्हणून, कोण कांय सांगना. म्हळ्यार खरें न्ही, सायलन्स इज कन्सेंट म्हणटात. जेन्ना कोणी तुजेर एलिगेशन करता, तूं जर कांय उलयना जाल्यार ती खरी वस्त जाली ना. म्हणटकच असो हो सरकार आहा. हातूंत ह्या सरकारान डेमोक्रेसी ना, ह्या सरकारान स्थानीक मनशाक नीज गोंयकाराक कसलो न्याय मेळूंक शकता. म्हणटकच टायम आयिल्लो आहा की ही दिल्लीची दादागिरी आमी गोंयान अलाव करचे ना. गोंयकारांक आनी स्थानीक लोकांक आमी प्राधान्य दिवपाक जाय. गोंयकार म्हणटा तो जो कोण येवन रावला, फोंड्या रावता, बरे भशेन जगता, बरे भशेन धंदो करता, ताका न्याय मेळपाक जाय. आनी जर ताका मेळटलो जाल्यार सारके बारीक मनशाची दादागिरी ही चलपाक जाय. बारीक मनशाची दादागिरी करपाक, बारीक मनशाची दादागिरी हाडून मतान जिखोवपाक आमी हे दादा काडिल्लो आहा. वायट काय न्ही तुमी? अशें म्हणटात की डेमोक्रेसी इज द डिक्टेटरशीप ऑफ द प्रोलेटेरियट. पळय वो आहा राघोबा, आसा हो ना तुमच्या हातून लेफ्ट आयडियोलॉजी. प्रोलेटेरियट म्हळ्यार कितें? वर्कींग क्लास जो काम करता, श्रमीक मनीस जो आहा, त्या मनशाची दादागिरी म्हणल्यार डेमोक्रेसी. तशें हांव म्हणटा की बारीक मनशाची दादागिरी जर हाडटले आमी ह्या राज्यांत, अडानीची आनी अंबानीची आनी जिंडालाची न्ही,
जाल्यार बारीक मनशाचो प्रतिनिधी जाय जो तुमचो आमदार न्ही तो कामदार आसतलो अशे मनशाक घेवन आमी आज फुडें आयिल्ले आहा. तुमी ताका मोग दाखयला, तुमी हांगा आयिल्ले आहा. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. एक दीस बरे भशेन बसया, आमगे म्युनिसिपालिटी प्रिंसिपालिटी जावनी बरे भशेन प्लॅन करया. आनी एक प्लॅन घेवन तुमकां हांवें पयलें एक ट्रेलर सांगिल्लो आहा की फोंडेची इकॉनॉमी बदलपाक बऱ्या खातीर सगळ्यांक फायदो जातलो असो आमी प्रपोजल तुमचे फुडें घेवन आयिल्ले आहा. ह्या प्रपोजलाक तुमी आदार करतले. मतां मतांचें विभाजन जावंक दिवचें ना. हें सगळें विचार करून एक तीन वॉर्डांतल्या डिफरंट वॉर्डांतल्यान जाल्लो कावन्सिलराक बीजेपीन तिकीट कित्याक मेळना हो विचार तुमी करतले. आनी ही जी घराणेशाही हांगा हाडूंक आयल्यात फुडें तांकां तुमी सारको धडो शिकयतले वो हांव होप ही हांव आस बाळगितां. म्हणजे दोन उतरां आयकली म्हणून देव बरें करूं. देव बरें करूं बाबा विजय सरदेसाय. विजयान आपल्या भाषणा भितर सांगला की कांय लोक फक्त फोडपा खातीर उरता म्हण. आमी सगळ्या थोडे जाण आतां हांगा दिसतले तुमकां कॅप हांगा. आमी टोपी वाटनात. कॅप टोपी केन्ना फिरोवपा जाता, केन्ना काडून उडोवपा जाता. थोडे लोक टोपी घेवन येतले तुमचे मुखार, पूण आमी कॅप दितात ऑफिशियल. आतां ह्या दिसा थोडे कडेन उजो घालपाक आयला लोक. ह्या उज्या पासून सांबाळून रावपाक जाय आमी. कॅप हो उजो म्हणटा की गोंया भितर सगळ्यांक केळ केळ पिर्णा पिर्णा थंयच्यान हे सगळे पिर्णा बार्देस थंयच्यान हे रिमोट कंट्रोल जाता. सो एखादेक उजो घेवन थोडे जाण येतले. म्हणजे दीस इज ऑल प्लॅन की बीजेपीच्या विरुद्ध जे सगळे कोण येतात तातूंत भितर फूट घालपा खातीर हो प्लॅन आसतलो. ह्या फुटीक आमी बळी पडची ना हाजी जतनाय सगळ्यांनी घेवची पडटली. विजयान आपल्या भाषणा भितर सांगले की मराठा आसून शिवाजीची जयंती करपाक दिलो ना म्हण. शिवाजीच्या राज्यां भितर बी खूब मराठे औरंगजेबाक आनी बाकीच्या सगळ्यांक वचून मेळिल्ले आनी ताका लागून शिवाजी भरपूर त्रास जाल्ले. हो इतिहास आसा आमच्या राजकारणाचो, आमच्या मराठ्याच्या राज्याचो. सो ताका लागून अशे सगळे फितूर आसतले, सगळे आमकां फोडपाक येतले. ह्या सगळ्या पासून सावध रावन आज जी आमी एक मंगेशीच्या जात्रेच्या पवित्र दिसाची फोंड्या सावन आमी सुरवात केला. दादाच्या रुपान एक नवो उमेदवार आमी तुमकां दिला. सो दादा घेवन आमी सगळे मुखार व्हरतले. फोंड्याक सगळ्याक नाल्लाचे प्रदर्शन जातले, सगळ्याक नाल्ल दिसतलो अशी आमी आज प्रतिज्ञा करया. आज जर 300 लोक आसले फाल्यां पर्यंत ते 600 माऱ्या पावू दी, परां 900 माऱ्या पावू दी, अवेरां 1200 माऱ्या पावू दी, ताजे नंतर 1500 माऱ्या पावू दी. असेंब्लीची तारीख येता पर्यंत फोंडा मतदारसंघातल्या 30,000 मतदारां माऱ्यांक तुमी एकान एक पावतले अशी आस्त बाळगिता. आनी सगळ्याक आज उपस्थित राविल्ले बद्दल एक एकट्या काळजांत सांग देव बरं करूं म्हणटा. देव बरं करूं.